कृषीप्रधान भारत देशामध्ये महाराष्ट्र हे शेतीमधील प्रगतीच्या बाबतीत क्रमांक एकचं राज्य आहे. शेतीसंबंधीचे नवनवीन तंत्रज्ञान आणि योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करत आहे. शेतीला आवश्यक असणाऱ्या बाबींमध्ये सिंचनासाठी पाणी हा घटक सर्वात महत्वाचा आहे. महाराष्ट्रात फक्त 18-20% क्षेत्र बागायती आहे, त्यामुळे शेतीची प्रगती साधण्याच्या साखळीतील पाणी ही सर्वात महत्वाची आणि सद्यस्थितीत सर्वात कमजोर कडी आहे. शासनानं हीच कमजोर कडी बळकट करून शेती प्रगती अधिक ताकदीनं आणि जोमानं करण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात सन 2014-15 पासून जलयुक्त शिवार ही संकल्पना राबवून शेतीसाठी शाश्वत आणि पुरेसं पाणी उपलब्ध करून देण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आता या कामांचे फायदे प्रत्यक्षात दिसू लागले आहेत. राज्यात जलसंवर्धनामधून असंख्य गावं स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या बळकट झाली आहेत, होत आहेत. त्यापैकीच एक आहे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी हे गाव. जवळपास 2000 हेक्टरच्या शिवारामध्ये गावामध्ये 14 सिमेंट बंधारे, 1600 हेक्टरचं कंपार्टमेंट बंडिंग, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, विहीर पुनर्भरण या योजना मनरेगाच्या माध्यमातून राबवून गावामध्ये रोजगार निर्मितीबरोबरच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. शासनाची योजना आणि गावकऱ्यांचं सहकार्य यांच्या माध्यमातून आज गाव पाणीदार झालं आहे. या खुपसिंगावचं भौगोलिक क्षेत्र 1911 असून जी शासनानं जलयुक्त शिवार योजना 2014-15 सुचवली, जलयुक्त शिवार अभियानामध्ये या गावचं जे काही कंपार्टमेंट बंडिंगचं क्षेत्र जे आहे, हे कंपार्टमेंट बंडिंगचं 1600 हेक्टर क्षेत्र मी बांधबंदिस्ती केलेली आहे आणि कंपार्टमेंट बंडिंगचं क्षेत्रामध्ये 1x1 मीटरची चारी काढून त्याच्यामध्ये सर्वसाधारण पाणीसाठा 0.30 TCM कसा होईल अशा पद्धतीनं काम केलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे बांध करून पडणारा पावसाचा थेंब ना थेंब कसा अडवला जाईल याची अतिशय दक्षता घेतलेली आहे आणि चालू वर्षी निसर्गानं जी आपणाला साथ दिली ह्या पावसामुळं ह्या कंपार्टमेंट बंडिंगचे हे बांध जे आहे ते पूर्णपणे भरून शेतकऱ्यांच्या विहिरीची पाणी पातळी वाढलेली आहे. त्यांनी जे काही त्यांच्या शेतामध्ये बोर जे आहेत ह्या बोरची पातळी वाढलेली आहे, त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांच्या शेतावर सध्या आनंद किंवा उत्साहाचं वातावरण दिसते. 4 किलोमीटरचं नाला खोलीकरण करून नाला वाहता केला आहे, त्यावरील 14 सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणी साठून राहिलं आहे. या नाल्यातील पाणी विहीर पुनर्भरणाच्या माध्यमातून शेतामध्ये आणून विहिरीला पाणी अखंड राहील याची सोय केली आहे. शिवाय तयार केलेली 35 शेततळी या पाण्यानं भरून घेऊन पिकांसाठी खात्रीशीर संरक्षित पाणी उपलब्ध करून दिलं आहे. जलयुक्त शिवारामध्ये शेततळी केलेली आहेत. हे शेततळी जवळजवळ आमच्या खुपसिंगावमध्ये 35 शेततळी केलेल्या आहेत. एका शेततळ्यामध्ये सर्वसाधारण 60-70 लाख लिटर पाणी साचवलं असा हिशोब जरी केला तरी कोट्यावधी लिटरचं पाणी जे आहे हे वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचवून नियंत्रित शेतीच्या अंतर्गत शाश्वत शेतीच्या अंतर्गत सर्वसाधारणपणे त्यांना एक संरक्षित सिंचन योजना म्हणून एक वॉटर बँक म्हणून हे जे काही शेततळी केलेली जी आहेत ह्या शेततळ्याचा फायदा ह्या शेतकऱ्यांना ठिबकच्या माध्यमातून करून दिलेला आहे आणि ह्या शेततळ्याचं जे काही पाणी जे आहे हे पाणी शेतकरी ठिबकच्या माध्यमातून जी पिकं सेडनेटमध्ये केलेली आहेत, सेडनेट आमच्या गावामध्ये जवळजवळ 27 झालेले आहेत, ह्या सेडनेटच्या माध्यमातून ठिबकच्या माध्यमातून सध्या आमच्या गावचे शेतकरी जे आहेत भाजीपाला सेडनेटमध्ये घेतात, काकडी घेतात, डाळिंबीच्या बागेचं क्षेत्र आमच्या गावामध्ये भरपूर आहे आणि तण होऊ नये म्हणून प्रत्येक जे काही क्षेत्र जे आहे फळबागेचं ह्या फळबागेच्या क्षेत्राला आम्ही मल्चिंगचं जोड दिलेली आहे, त्यामुळे तणाचा बंदोबस्त शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये होतो आहे. त्यानंतर जे सिमेंट बंधारे झालेले आहेत हे सिमेंट बंधारे आमच्या गावामध्ये 14 सिमेंट बंधारे झालेले आहेत. चालू वर्षी निसर्गाची साथ असल्यामुळं आणि माझ्या गावचा ओढा जो आहे हा 7.5 किलोमीटर लांबीचा असल्यामुळं हे 14 सिमेंट बंधारे जे आहेत सध्या भरून वाहत आहेत अशा पद्धतीचं एक नैसर्गिक चित्र ह्या जलयुक्त शिवारामध्ये
आपल्याला पाहायला मिळालं. याच्यामध्ये लोकसहभागातून जे काही शेतकऱ्यांनी, गावातल्या शेतकऱ्यांनी जे काही सहकार्य करून कामं केली आहेत, त्याच्यामध्ये नाला खोलीकरण आहे, रुंदीकरण आहे, वनराई बंधारी घेतलेली आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त पाणी साठा कसा होईल, आणि गावची जी काही लोकसंख्या जी आहे, गावची लोकसंख्या आणि जनावरांची लोकसंख्या, की जेणेकरून ह्या गावाला पाणी कमी पडणार नाही, याची म्हणजे काटेकोर पद्धतीचं नियोजन जे आहे, शास्त्रोक्त पद्धतीचं नियोजन हे केलेलं आहे. आणि चालू वर्षी पाऊस झाल्यामुळं जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मजुरांना काम जर पाहिजे असेल तर मनरेगा अंतर्गत मी जवळजवळ विहीर पुनर्भरण, गांडूळ खत युनिट, नॅडॅपचं युनिट, त्यानंतर फळबाग लागवड अशा पद्धतीतून शेतकऱ्यांना मजुरी म्हणून रोजगार जास्तीत जास्त कसा निर्माण करता येईल याचीही दक्षता घेतलेली आहे. आणि वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांना मनरेगाचा लाभ दिलेला आहे. जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला 2 हेक्टरपर्यंत फळबाग दिलेली आहे. काही शेतकऱ्यांना विहीर पुनर्भरण दिलेली आहे की जेणेकरून पावसाचं पाणी जे आहे विहिरीमध्ये पाणी साठा होऊन आणि विहिरीची पातळी जी आहे कशी मेंटेन करता येईल अशा पद्धतीचं काम थोडंसं मन देऊन केलेलं आहे. त्याच्यानंतर नाला खोलीकरण आणि रुंदीकरण जे आहे शेतकऱ्या लोकसहभागातून, गावकऱ्यांच्या लोकसहभागातून जवळजवळ 4 किलोमीटरपर्यंत केलेलं आहे आणि त्याचं रुंदीकरण खोलीकरण केल्यामुळे पाणी साठा भरपूर वाढलेला आहे. शेती उत्पादन वाढीसाठी पाण्याच्या उपलब्धतेबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार, मधमाशा पालन, फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, दुग्ध व्यवसाय इत्यादीची अंमलबजावणी करून गावामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती उत्पादन वाढवलं आहे. या जलयुक्त शिवाराचं महत्व इतकं या कुपसिंगे गावामध्ये झालेलं आहे. जलयुक्त शिवाराचे काम झाल्यामुळं मी 5 एकरामध्ये देखील शेततळ काढलेलं आहे आणि त्या शेततळ्यावर 1/2 एकर सेडनेट आणि त्याच्यामध्ये मी ढोबळी मिरचीचं पीक घेतोय सध्या आणि 2 एकर डाळिंब आहे. ते अतिशय चांगल्या पद्धतीनं या कामामुळं मला पाण्याची कधीही तुटवडा भासला नाही. आणि तसंच माझा जोड व्यवसाय ह्याचा दूध व्यवसाय आहे, त्यामुळं चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे. या जलयुक्त शिवारामुळं या गावामध्ये जवळजवळ 1400 मीट बंधारे आहेत, ते सध्या तुडुंब भरून वाहत आहेत. अतिशय कमी पाऊस झालेला असताना देखील हे भरल्यामुळं सगळ्यांना त्याचा पुरेपूर या ह्याचा जलयुक्त शिवाराचा फायदा झालेला आहे, त्यामुळं सगळं गाव समाधानी आहे. आणि आमचं गाव या शेतीच्या बाबतीत इतकं सेन्सिटिव्ह आहे, सगळ्या तालुक्यामध्ये भाजीपाला आणि फळबाग करण्यामध्ये 1 नंबरचं गाव आहे. जवळजवळ तालुक्यामध्ये 250 हेक्टर फळबाग आहे, त्याच्यामध्ये आवळा आहे, लिंबू आहे, सीताफळ आहे, जवळजवळ 150 हेक्टरपर्यंत डाळिंब क्षेत्र आहे. अशा पद्धतीनं तालुक्यामध्ये 1 नंबरचं आणि शेतीच्या बाबतीत नावाजलेलं गाव म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये बघितलं जातं आमच्या गावाकड. आणि त्या हिशोबानं आमचं वाटचाल चालू आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून आज या गावाच्या शिवाराचं रूप पालटलं आहे. पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं शेतकरी समाधानी आहे, त्याची आर्थिक स्थिती चांगली सुधारली आहे. माझं या ओढ्याच्या बाजूला 5 एकर शेती आहे की ज्यामध्ये 3 एकरमध्ये मी भाजीपाला शेती करतो आणि बाकीच्या फळ डाळिंबाच्या फळ शेती करतो. खरं तर मागील 4-5 वर्ष सलग दुष्काळामुळं फार मोठ्या दुष्काळाला या आमच्या भागातील शेतकऱ्यांनी सामना केला, परंतु मागील वर्षीपासून इथं कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानातून अतिशय चांगली या पद्धतीची कामं आमच्या गावामध्ये झाली. त्यामुळं ह्या वर्षी जो पाऊस झाला तो पावसाचं पाणी संपूर्ण त्या जलयुक्त शिवाराच्या कामामधून अडलं, ते जमिनीमध्ये जिरलं आणि त्यामुळं आपल्या जमिनीची भूजल पातळी वाढली आणि त्या माध्यमातून आमच्या ह्या ओढ्याला पाणी आलेलं आहे. या आमच्या ओढ्यावर 14 प्रकारचे सिमेंट बंधारे कृषी विभागानं बांधलेले आहेत, ते सगळे बंधारे भरून वाहत आहेत. खरं तर हे जलयुक्त शिवार अभियानाच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं काम झाल्यामुळे हे शक्य झालं आणि हे चांगलं काम आमच्या गावात झाल्यामुळं सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात कुपसंगी गावाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे गावातील आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा असणारा सहभाग आणि कृषी विभागाचे अधिकारी असे एकत्रित येऊन
अतिशय चांगल्या पद्धतीने काम झालं, पाणी अडलं, भूजल पातळी वाढली, आमच्या विहिरीची भूजल पातळी पाण्याची पातळी वाढली, बोरवेलला पाणी अतिशय चांगलं झालं, आम्हाला शेततळी भरायला ह्या बंधाऱ्याचा आणि पडलेल्या पावसामुळं शेततळी आम्हाला भरायला त्या पाण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होतोय. तर अशा सगळ्या कामामुळं आणि ह्या जलयुक्त शिवारच्या अतिशय चांगल्या झालेल्या कामामुळं ह्या तर गावाचे तर संपूर्ण भूजल पातळी वाढलीच आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक विहिरी आणि बोरवेलला अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी वाढलेलं आहे. समृद्धीच्या दिशेनं वाटचाल सुरू केलेला हा प्रगतीचा रथ आता अधिकाधिक वेगानं पुढे पुढे जात आहे. ह्या जलयुक्तीची कामं जी झाली त्या जलयुक्तीच्या कामामुळं आमच्या गावामध्ये सध्या पाण्याचं दुर्भिक्ष आम्हाला मे महिन्यामध्ये सुद्धा जाणवणार नाही आणि गाव कसं टँकरमुक्त होईल. आणि ज्या काही शासनाच्या योजना जे आहेत त्या शासनाच्या योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत कसं पोहोचून त्यांना जास्तीत जास्त कसं तंत्रज्ञान नवीन देता येईल हा जो काही शासनाचा उद्देश जो आहे हा शासनाचा उद्देश सफल होण्यासाठी मी वैयक्तिक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करत असतो. चालू वर्षी जे आहे फळबागेचं क्षेत्र जे आहे हे फळबागेचं क्षेत्र जास्तीत जास्त कसं वाढवून आपणाला दोन पैसे दोन रुपये कसे मिळवता येतील ह्याच्याकडं थोडंसं मनरेगाच्या माध्यमातून जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि या माझ्या कृषी खात्याच्या कामाच्या कामासाठी आमच्या गावचे जे सर्व शेतकरी जे आहेत सर्व शेतकरी मला सहकार्य करतात आणि त्या सर्व शेतकऱ्यांच्या लोकसहभागामुळं आणि त्यांच्या येण्याजाण्यामुळं सर्वसाधारणपणे माझं काम मी अशा पद्धतीनं पार पाडू शकलो. महाराष्ट्रातील शेतकरी आणि असंख्य गावांनी दुष्काळी भागातील या गावाच्या प्रगतीचं गुपित जाणून घेऊन ते आपल्या भागामध्ये राबविल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी सुजलाम सुफलाम आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.